ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। राहता बाजार समितीत काल मंगळवारी 16,040 गोणी कांदा आवक झाली होती। एक नंबर कांद्याला 1,000 ते 1,400 इतका भाव मिळाला। तर राहता बाजार समितीत कोरोनाच्या काळातही शेतमालाची चांगलीच आवक होत आहे। सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जात आहे। या बाजार समितीतील सुरू असलेल्या व्यापारामुळे तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे। कांदा नंबर 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा क्रमांक 3 ला 200 ते 600 रुपये इतका भाव मिळाला आहे। कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा प्रवरा परिवाराने नेहमीच जोपासली आहे। सहकारी संस्थांनी पुढे येऊन दिलेले मदतीचे योगदान कोविड संकटाची लढाई जिंकण्यात महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे। पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांच्या मदतीकरिता प्रवरा सहकारी बँकेच्या वतीने 1 लाख आणि ट्रक वाहतूक सहकारी सोसायटीच्या वतीने 1,51,000 रुपयांचा मदतीचा धनादेश आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। सोयाबीन बियाणे व खतांची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घ्या। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाणांची टंचाई जाणवणार आहे। लॉकडाऊनमुळे रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत झाला नाही, खतांचा देखील तुटवडा निर्माण होऊ शकतो या शक्यता गृहीत धरून जिल्हा कृषी अधीक्षक व महाबीजने समन्वय साधून कोपरगाव तालुक्यात सोयाबीन बियाणे व खतांची टंचाई जाणवणार नाही, कुठेही साठेबाजी होणार नाही याची खबरदारी घेऊन खरीप हंगाम यशस्वी करावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी विभागाला दिल्यात। मुळा उजव्या काळव्याच्या लाभक्षेत्रासाठी मंगळवारी सकाळी 6 वाजता पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले। उन्हाळी हंगामातील शेवटचे पाणी आवर्तन वेळेत सुटल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव या मुळा उजव्या काळव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती। मंगळवारी सकाळी 6 वाजता 700 क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून बुधवारी सकाळी 1,000 क्युसेकने आवर्तन सुरू राहणार आहे। देशी दारूचा काढा कोरोना आजारावर उपयुक्त असल्याचा दावा करीत देशी दारूची 30 ml मात्रा घेऊन 50 पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टराला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे। काटे यांनी 24 तासात खुलासा सादर करण्याचे तर तहसीलदार अर्चना पागिरे यांनी समक्ष येऊन खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत। कोरोना रुग्णांना 30 ml देशी दारू व त्याच प्रमाणात पाणी एकत्र करून दिल्यास कोरोना आजार बरा होतो असा दावा करणारा संदेश बोधेगाव येथील डॉक्टर अरुण भिसे यांनी सोशल मीडियावर टाकला होता। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली। या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते। जयंत पाटील यांनी याचिकाकर्ते प्रशांत औटी यांचे मन वळवून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे। 11 वर्षाच्या मुलाच्या मानेवर विळीच्या सहाय्याने वार करून त्याचा खून करण्यात आला। खुंटेफळ येथे ही घटना घडली। पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सार्थक अंबादास शेळके असे मृत मुलाचे नाव आहे। राज्य परिवहन महामंडळामध्ये सुरू असलेल्या मुंबईतील बेस्टच्या कामातून नगर विभाग वगळण्याच्या मागणीसाठी
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर आगारातील कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली आहे. नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असून त्या दृष्टीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या असल्याने लवकरच नेवासा तालुक्यातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबतचा मोठा गंभीर प्रश्न मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे सुटणार आहे. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत असलेला ऑक्सिजन प्रकल्प तमिळनाडूमधील कोइंबतूरची फेरेड ओझोन ही कंपनी बनवणार असून सुमारे 1.5 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे 150 टाक्या तयार होत आहेत. अकोले तालुक्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करावा तसेच आदिवासी भागातील सर्वांचे लसीकरण व्हावे यासाठी माजी आमदार वैभव पिचड यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवले आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री Top 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.